विद्यार्थ्यांनो, आज आपण जो प्रयोग करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे दृष्टिभ्रम। याच्यासाठी आपल्याला काय सामान लागणार आहे, तर एक कोरा पांढरा कागद। त्या पांढऱ्या कागदावर त्याला तुम्ही मधोमध घडी घालून त्याचे दोन भाग करून घ्या आणि मग त्याच्यावर बघा ते मध्ये कापून घ्या। एका भागावर बघा मी जसं हे पोपटाचं चित्र काढलेलं आहे तसं पोपटाचं एक चित्र काढा आणि दुसऱ्या भागावर असं पिंजऱ्याचं चित्र काढा। आणि मी हे कागद सुद्धा एकमेकावर ठेवून पिंजऱ्याचं चित्र काढून ते मग कट करताना बरोबर पिंजऱ्याच्या आकारात कट केलेलं आहे। त्याच्यानंतर ही दोनही चित्र रंगवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर काय करायचं आहे की आता तुमची सिस्पेन्सिल असेल किंवा पेन असेल किंवा स्केच पेन असेल किंवा ब्रश असेल तर त्याला तुम्ही हे दोनही कागद चिकटवणार आहात। चिकटवताना काय करायचं, एक चित्र खाली ठेवायचं, त्याच्यावर मध्ये ती पेन्सिल ठेवायची, त्याच्यावर दुसरं चित्र ठेवायचं आणि ठेवल्यानंतर ते दोन्ही बाजूने आपल्याला चित्र दिसली पाहिजे। आता मी तयार करून आणलेलं ते तुम्हाला दाखवते। बघा आता हे मी चित्र तयार केलेलं आहे, हे मी ते ब्रशला पेंटिंग ब्रशला चिकटवून घेतलेलं आहे फेविकॉलने। हा, या बाजूने तुम्हाला काय दिसत आहे, या बाजूने तुम्हाला पिंजरा दिसतो आहे, ओके। आणि ह्या बाजूने काय दिसत आहे, तर या बाजूने तुम्हाला पोपट दिसतो आहे, ठीक आहे। आता आपल्या प्रयोगाला आपण सुरुवात करूया। एवढी तयारी झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, आता बघा तुमच्या बाजूने पोपट दिसतोय, नीट लक्ष द्या। आता काय दिसत आहे, पिंजरा दिसत आहे। आता काय दिसत आहे, पोपट। आता पिंजरा। आता मी फास्ट करीन। आता काय झालं बघा बरं, अरे चा हा पोपट इतका वेळ मोकळा बसला होता फांदीवर, तो आता पिंजरात कसा काय गेलाय? आणि पिंजरा पण मोकळा होता, तो कसा काय, त्याच्यात पोपट कुठून आला? वाटतंय की मी तुम्हाला असं की तो पोपट पिंजरात बसलाय म्हणून, तर असं का होतं? याच्या मागचं कारणच आहे दृष्टिभ्रम। काय होतं की आपण ज्या वेळेला एखादं चित्र पाहतो किंवा एखादा फोटो पाहतो किंवा एखादं दृश्य आपण पाहत असतो त्यावेळेला त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यातल्या दृष्टीपटलावर पडलेली असते आणि तेव्हा सडनली जर आपण दुसरं चित्र पाहिलं तर त्यावेळेला दुसरी जी प्रतिमा आहे ती पण आपल्या डोळ्यातून आपल्या दृष्टीपटलावर पडते, पण त्याच वेळेला पहिली प्रतिमा पण तिथे असते आणि सडनली दुसरी पडते, परत आपण दुसरीकडे नजर वळवली की परत तिसरी प्रतिमा पडते, त्यामुळे या सगळ्या प्रतिमा एकत्रित होतात आणि म्हणून असा आपल्याला भ्रम होतो। आता बघा तुम्हाला आत्ता दिसतोय पोपट, हो की नाही? तुमच्या दृष्टीपटलावर आत्ता पोपटाची प्रतिमा आहे, मग ज्या वेळेला मी असं करेल त्याला आता ती पिंजऱ्याची प्रतिमा तुमच्या दृष्टीपटलावर आहे, पण हीच क्रिया ज्या वेळेला मी फास्ट करते त्यावेळेला पहिली पोपटाची प्रतिमा पूर्ण मिटायच्या आधीच त्याच्यावर पिंजऱ्याची प्रतिमा आली आणि या दोन प्रतिमा एकत्र झाल्या, म्हणून तुम्हाला भ्रम म्हणजे भास, म्हणून तुम्हाला असा भास होतो आहे की पोपट हा पिंजऱ्यात गेला। प्रत्यक्ष पोपट पिंजऱ्यात गेलाय का नाही, पोपटाचं चित्र वेगळं आहे पिंजऱ्याचं वेगळं आहे, पण हा भास आहे, हा दृष्टीला होणारा भास आहे आणि याच्या मागचं हे शास्त्रीय कारण आहे। समजलं तुम्हाला? मग तुम्ही सुद्धा हा प्रयोग नक्की करून बघा।